उत्तर कर्नाटकच्या विषयावरून गुरुवारी विधान परिषद सभागृहात सुरू झालेली राजकीय नाटकबाजी शुक्रवारीही सुरूच होती. शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने लोकप्रतिनिधींसह आमदार आणि अधिकारी वर्गालाही आपल्या गावी जाण्याची घाई होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी औपचारिकता म्हणून जेमतेम अर्धा तास सभागृहाचे कामकाज चालले. सकाळी घोषणाबाजीनेच कामकाजाची सुरुवात झाली. गोंधळाच्या वातावरणातच सभागृहात विधेयक मांडून त्यावर मंजुरी मिळवण्यात आली. भाजप सदस्यांनी गुरुवारी सुरू केलेल्या सभापतींच्या आसनासमोरील आपले धरणे सुरूच ठेवले होते. उत्तर कर्नाटकच्या गंभीर प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली होती. यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज चालवणे कठीण बनले. यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 पर्यंत पुढे ढकलले. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजास पुन्हा सुरुवात झाली. यावेळी भाजप सदस्यांनी हातात फलक घेऊन उत्तर कर्नाटकच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी करत आपले धरणे सुरूच ठेवले आणि सरकारविरोधात घोषणाबाजीही सुरूच होती. सदस्यांच्या घोषणाबाजीत आणि गोंधळातच सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांनी विधानसभेत अंगीकृत झालेल्या विधेयकांना मंजुरी दिली. सरकारच्या वतीने कायदा व संसदीय खात्याचे मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी विधानसभेत अंगीकृत झालेले खासगी विधेयक विधान परिषद सभागृहात मांडले आणि सभापतींकडून मंजुरी मिळवली. यानंतर सभागृहाचे कामकाज बेमुदत काळासाठी पुढे ढकलले आणि गेल्या 10 दिवसांपासून बेळगावात सुरू असलेल्या सरकारी यात्रेची सांगता झाली. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका. लोकमान्य वाहन कर्ज योजना, दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते दिनांक 15 नोव्हेंबर 2018. सुलभ अटीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 12% व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा, 90% कर्ज पुरवठा, विमा व रजिस्ट्रेशन सहित. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टोल फ्री नंबर 1800-2124-050. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.